Madam. अगं चहा नेऊन चाललाय तुझा, कसला एवढा विचार करतेस? काही नाही अप्पू, अजूनही तुझा सिद्धार्थवर संशय आहे का? तसं असेल तर तो संशय मनातून पहिला काढून टाक. काही वेळा आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहिलेलं असतं त्यापेक्षा समोरच्या डोळ्यात पाहावं. मला सिद्धार्थच्या डोळ्यात ते सत्य दिसलंय. मग तुझ्या डोळ्यासमोर असून तू का डोळे झाकून घेतेस? आई अगं, मी सिद्धार्थचा नाही दिवाकरचा विचार करते. तो कोमात नाहीये. तुम्ही माझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवत नाहीये मला हेच कळत नाहीये. तो कोमात असल्याचं फक्त नाटक करतोय. काहीतरीच काय बोलतेस तू अप्पू? असं बोलणं म्हणजे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, पोलिसांवर संशय घेण्यासारखं आहे. ते मला काहीही माहीत नाही, पण एवढं नक्की की दिवाकर कोमात नाहीये. आई अगं, मी त्या दिवशी सिद्धार्थच्या घरी त्याला भेटायला गेले होते. तिथे मी दिवाकरला बघितलं. म्हणजे तुला भास झाला असेल अप्पू. सारखा सारखा भास कसा होईल आई? आपल्या घरी भास झाला असा तर गोष्ट वेगळी होती, पण सिद्धार्थच्या घरी कसा भास होईल? पण अप्पू, तू सिद्धार्थकडे जाणार हे दिवाकरला कसं समजलं? कदाचित तो सिद्धार्थला भेटायला गेला असेल, किंवा मग त्याच्या एखाद्या माणसाची माझ्यावर पाळत असेल. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत अप्पू, मी सांगते तुला. अप्पू, तू सगळं विसरून जाग आणि कशात तरी मन रमव. शेवटी तो सिद्धार्थ म्हणाला ना, तेच खरंय. एकदा डोक्यामध्ये संशयाचा भुंगा शिरला ना की तो सगळा मेंदू पोखरतो. तुझं तसंच झालंय. तूही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही याची खात्री होती मला. कुणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. पण एक व्यक्ती आहे जिला हे सगळं पटेल, आणि तीच व्यक्ती या गोष्टीची शहानिशा करेल.